आपण रोज पाहतो की किती मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती कचरा वाढतच चाललाय. आज आपण जी शेल सॅक बनवणार आहोत त्यामुळे आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल. यासाठी एक सेलोटेप आणि A4 साईजचा पेपर लागेल. हा A4 साईज पेपर दोन्ही बाजूने मध्यभागी दुमडून घ्या. आणि त्याला सेलोटेपची पट्टी व्यवस्थित चिकटवा. अतिशय कमी साहित्य वापरून आणि कमी वेळामध्ये आपण एक अतिशय सुंदर अशी उपयोगी टाकाऊपासून टिकाऊ अशी कागदी पेपर बॅग बनवणार आहोत. सेलोटेप लावल्यानंतर आपल्याला एक सिलिंडरसारखा आकार मिळेल ज्याचे दोन्हीही टोके ओपन असतील. आता दोन्ही बाजूने साधारण 2 सेंटीमीटर रुंदीच्या घड्या करा. ही घडी उघडून त्याच रेषेवरून विरुद्ध दिशेलाही तशाच घड्या करा म्हणजे अतिशय व्यवस्थित घडी मिळेल. आता या दोन्हीही कडा आतल्या बाजूला घडी करा म्हणजे आपल्याला एक छानसा आयताकार बॉक्स मिळेल. आपली पेपर सॅक हळूहळू आकार घेत आहे. आता दोन्ही काठाच्या मधला भाग अशा पद्धतीने आतील बाजूस सरकवा. नंतर दोन्ही बाजूने अशा घड्या करून झाल्यावर आपल्याला ही अशी रचना मिळेल. आता दोन असमान भागामध्ये याची घडी करा म्हणजे मोठ्या भागात खाद्यपदार्थ आणि छोट्या भागात चाली किंवा टर्फले आणि इतर कचरा भरता येईल. खाद्यपदार्थापेक्षा या कचऱ्याची घनता अतिशय कमी असल्यामुळे आपण त्यासाठी छोटा कप्पा वापरायचा ठरवला. हे दोन्ही भाग टेपने चिकटवले की आपली पेपर सॅक तयार, जी वापरायलाही अतिशय सोपी आहे. इथून पुढे कधी कुठल्या विक्रेत्याने प्लास्टिकची कॅरी बॅग दिली तर ती त्याला परत करा आणि आपण बनवलेली ही पेपर बॅग त्याला कौतुकाने दाखवा. जर तुम्ही कागदी बॅग वापरण्याची सवय लावून घेतली तर भरपूर कचरा कमी होण्यासाठी मदत होईल. स्वतःपासून तुम्ही इतरांनाही प्रेरणा देऊ शकता. आता पोटाप्रमाणेच बुद्धीला पण खाद्य नको का? तर यासाठी एक छोटासा प्रश्न. हा सिलेंड्रिकल पेपर आपण दुमडतो तेव्हा इथे या भागातील रुंदी 2 सेंटीमीटर आहे, यामुळे याचा परीघसुद्धा निश्चित मापाचा आहे. पण जास्तीत जास्त टर्फलं यामध्ये मावावी यासाठी किती सेंटीमीटर रुंदी असली पाहिजे?